ब्लेंडेड लर्निंग आणि डिफरेन्शिएटेड टीचिंग सो खूप विचार करतो वॉलनट स्कूलमध्ये आम्ही की मुलांना अजून छान कसं शिकवता येईल कसं सांगितलं की त्यांना अजून चांगलं कळू शकेल तर so, एक अजून एक वेगळी कॉन्सेप्ट आहे जी आपण इकडे इम्प्लिमेंट करतो आणि दॅट इज ब्लेंडेड लर्निंग तर पटकन तुम्हाला सांगते विथ एन एक्झाम्पल की हे ब्लेंडेड लर्निंग म्हणजे काय असतं सो नॉर्मली एखादा धडा जर पाच पिरियड्सच्या वर शिकवायचा असेल तर तो नॉर्मली तीन मध्ये शिकवला जातो आणि मग दोन मध्ये क्वेश्चन आन्सर्स वगैरे करतात मुलं मध्ये बरोबर सो असं जेव्हा करतो तेव्हा डे फोरला जेव्हा मुलं क्वेश्चन आन्सर्स करत असतात ते डे ला काय शिकवलंय त्याच्यावर करत असतात सो मुलं थोडी लॉस्ट असतात मग टीचरला तर परत सगळं शिकवणं तर लगेच पॉसिबल नाही मग टीचर आन्सर्स डिक्टेट करते किंवा बुकमध्ये मार्क करून टाकते आणि मग हे एक्सरसाइजेस जे करतात ती जास्ती करून कॉपीरायटिंग ऍक्टिव्हिटी होते Think, analyze, ती थिंक अनालाइज आणि एक्सप्रेस ऍक्टिव्हिटी होत नाही वॉलनट स्कूलमध्ये आपण वेगळा अप्रोच घेतो अशा सिच्युएशनमध्ये वन फिफ्थ धडाच शिकवला जातो रोज त्याची इंट्रोडक्शन होते कॉन्सेप्ट येतात डिस्कस होतात आणि लगेच त्या वर so, ते एक्सरसाइजेस करतात सो ती कॉन्सेप्ट डोक्यात सॉलिडिफाय होते आणि ते चांगलं फाउंडेशन होतं पुढच्या पिरियडसाठी ह्याला म्हणतात ब्लेंडेड लर्निंग आणि हे आपण सगळ्या सब्जेक्ट्सना फॉलो करतो अगदी नर्सरी अगदी शेवटपर्यंत डिफरेंशियल टीचिंग आता त्याच्याबद्दल बोलूया वॉलनट स्कूलमध्ये आपल्याला हवंय की प्रत्येक मुलाचा प्रोग्रेस झाला पाहिजे प्रत्येक स्टुडंटला बेस्ट लर्निंग एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे आणि असंही हवंय की लर्निंग जी स्टाईल आहे ती मुलांप्रमाणे पण ऍडजस्ट झाली पाहिजे आणि हे फक्त वॉलनट स्कूलमध्ये पॉसिबल आहे कारण आपण इकडे डिफरन्शियल टीचिंग प्रोग्रॅम रन करतो सेकंडरीच्या मुलांकरता म्हणजे सिक्स्थ स्टँडर्ड ऑनवर्ड सो त्याचंही पटकन तुम्हाला उदाहरण देऊन सांगते हाऊ दॅट वर्क्स सो नॉर्मली टीचर्स कसे शिकवतात क्लासरूममध्ये एक साधारण ॲव्हरेज पेस जी आहे मुलांची त्याप्रमाणे शिकवतात सो जे त्याच्यापेक्षा स्लो आहेत ते मागे पडतात आणि कुठल्याही शाळेमध्ये जी मुलं त्याच्यापेक्षा फास्ट आहेत त्यांना इनफ चॅलेंजेस मिळत नाही त्यांचा इंटेलिजन्स पण नर्चर होत नाही आणि तेही डिस्कनेक्ट व्हायला लागतात सो टीचिंग टीचिंगमध्ये आपण काय करतो की एका स्टँडर्डचे थर्ड स्टँडर्डचे जे काही तीन चार डिव्हिजन्स असतील त्यांना सगळ्यांना मिक्स करतो आणि त्यांचे त्या सब्जेक्टच्या ॲबिलिटीप्रमाणे ग्रुप्स फॉर्म करतो आणि मग ते वेगवेगळ्या क्लासेसना जातात सो सगळ्या क्लासरूम्समध्ये त्याच कॉन्सेप्ट शिकवला जातात पण अप्रोच वेगळा असतो डिफिकल्टी लेवल वेगळी असते आणि ह्या ग्रुप्समध्ये काय होतं स्लोएस्ट आणि फास्टेस्ट जी रेंज असते ती अजून कमी होते आणि लेसन प्लॅन त्या ग्रुपच्या प्रमाणे प्लॅन केलेला असतो सो जी मुलं फास्ट आहेत त्या विषयात त्यांना चांगला चॅलेंज मिळतो जी नॉर्मल आहेत त्यांचं नॉर्मल कंटिन्यू होतच आणि जी मुलं स्लो आहेत त्यांना पण चांगला सपोर्ट मिळतो क्लासमध्ये आणि त्यांना कॅचअप करता येतं ऍक्च्युअली जी मुलं जरा स्लो आहेत पेक्षा त्या सब्जेक्टमध्ये त्यांना जास्ती चांगलं ओपन अप होता येतं ह्याच्यात त्यांच्यात एकमेकांमध्ये त्यांची कॉम्पिटिशन वाढते आणि ते सगळे खूप छान इम्प्रूव्ह करतात आणि त्यांना ना, ना असं दबल्यासारखं वाटत नाही केव्हा एम्बॅरेसिंग वाटत नाही की डाऊट कसा विचारायचा बाकी मुलं काय म्हणतील वगैरे आणि ते टीचर बरोबर पण जास्ती चांगल्या पद्धतीने एंगेज व्हायला लागतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यातला कुठलाच ग्रुप फिक्स नाहीये टीचर्सना जेव्हा जेव्हा वाटतं की ह्या पर्टिक्युलर स्टुडंटला ह्या ग्रुपपेक्षा ह्या ग्रुपमध्ये टाकून आता जास्ती फायदा होईल ते लगेच ते ग्रुप्स चेंज करून टाकतात त्याच्यामुळे एक खूप छान पर्सनलाइज लर्निंग एक्सपिरियन्स मिळतो मुलांना आणि हे ग्रुप्स आहेत ना हे सब्जेक्ट टू सब्जेक्ट पण बदलतात सो एखादं मूल मराठीसाठी नॉर्मल ग्रुपमध्ये असेल साठी फास्ट ग्रुपमध्ये असेल आणि इंग्लिशसाठी ॲडिशनल सपोर्टच्या ग्रुपमध्ये असेल डिफरेंशियल टीचिंग जर असेल शाळेमध्ये तरच हे पॉसिबल आहे आणि त्यामुळे आपण इकडे पर्सनलाइज लर्निंग प्रोव्हाइड करू शकतो विदाउट एनी प्रॉब्लेम आता मुलांचं वर्षभर रुटीन कसं साधारण असतं ते नेक्स्ट बघूया